जत तालुक्यातल्या 42 गावांना पाणी मिळावे या मागणीसाठी आता आंदोलन आणखी तीव्र झाले आहे. पाण्यासाठी लढा देणाऱ्या तुकाराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळग्रस्त मुंबईकडे रवाना होणार आहेत. कृष्णा नदीतलं पाणी घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला मुंबईकडे रवाना होणार असून भेट होईपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासमोर ठिय्या मारणार असल्याचा निर्धार तुकाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली दुष्काळग्रस्तांनी केला आहे. मंगळवारी सांगलीतून कृष्णा नदीतलं पाणी घेऊन दुष्काळग्रस्त मुंबईकडे जाणार असल्याची माहिती तुकाराम महाराज यांनी दिली आहे. 42 गावांच्या पाण्यासाठी 2019 तुकाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली हजारो दुष्काळग्रस्तांनी जत ते मुंबईपर्यंत पायी दिंडी काढली होती. पोलीसमध्ये 7 जून आम्ही मुंबई पायदिंडी केली होती. त्यावेळेस तत्कालीन त्यावेळेस माननीय मंत्री महोदय गिरीश महाजन साहेबांचं एक पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये आम्ही मागणी केली होती की जतपूर भागातील म्हैशाळा पाण्यापासून वंचित असणाऱ्या जत तालुक्यातील जी गाव आहे त्या गावांना पाणी कशा पद्धतीने येऊ शकते ह्या पद्धतीचा खुलासा त्यांच्याकडे आम्ही मागणी केली होती. त्या अनुषंगाने त्यांनी सर्वेक्षण झालं होतं, त्या भागामध्ये सर्वे केला होता, अंदाजे खर्च काढला होता, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पूर्णपणे झाल्या होत्या. तर आता 2000 कोटी मिळणार आहे का 1000 कोटी मिळणार आहे किंवा 600 कोटी मिळणार आहेत याच्यापेक्षा आम्ही जी मागणी केली आहे त्यासाठी अंदाजे त्यावेळेचा खर्च 8.5 ते 10 कोटी त्यांनी सांगितला होता. त्याच अनुषंगाने त्या ज्या तलावामध्ये पाणी येणार आहे त्यामध्ये कुळगिरी तलाव आहे, त्यानंतर दुसरं 2 नंबरचं वसपेट तलाव आहे, 3 नंबरचं गुड्डापूर तलाव आहे, 4 नंबरचं संख तलाव आहे, 5 नंबरचं सुर्डी तलाव आहे, 6 नंबरचं शिंदनाथ तलाव आहे, 7 नंबरचं मोठेवाडी तलाव आहे, 8 नंबरचं भिवरगी तलाव आहे आणि या तलावामध्ये अगदी सायपन पद्धतीनं म्हैशाळचं जे पाणी जत तालुक्यासाठी प्रावर्त 1984 जेव्हा त्याचा उगम झाला होता ते पाणी कशा पद्धतीने येऊ शकतं याचं पत्र माझ्याकडे आता या ठिकाणी आहे. त्या पत्राच्या द्वारे मी मागणी केली होती, माननीय जलसंपदा विभागाने त्याचा सर्वे केला होता, पाणी जाऊ शकतं हेही सांगितलं होतं. मग याच्यासाठी अंदाजे त्यावेळेचा खर्च त्यांनी सांगितला होता की 8.5 ते 10 कोटी. मग हे जे असेल तर एवढं जरी काम झालं तर आता जर आम्ही कर्नाटकामध्ये जातोय हे ऐकल्यानंतर दुःख होतंय, आम्ही कर्नाटकात जातोय ऐकल्यानंतर प्रतिक्रिया वेगळ्या येतात, तर ह्यापेक्षा आता तुम्ही बाकीच्या मान्यता द्याच, पाणी हे पाहिजेच, मग तुमची मोठी नियोजन असेल अजून मोठ्या प्रमाणात करा, काही हरकत नाही. पण आता माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याच्यावरती गांभीर्याने विचार करून येत्या 8 दिवसांमध्ये ते नियोजन करावं यासाठी उद्या सकाळी दिनांक मंगळवार 29/11/2022 रोजी सकाळी 9 वाजता आम्ही जतमधून माननीय तहसीलदार ऑफिस येथून निघणार आहोत आणि सकाळी 11 वाजता सांगली येथे कलेक्टर साहेबांना पाण्यासंदर्भाचं निवेदन देऊन कलेक्टर ऑफिसपासून पायी चालत कृष्णामाईपर्यंत जाणार आहोत आणि कृष्णामाईपाशी जाऊन त्या कृष्णामाईचं पाणी जलकुंडामध्ये घेऊन माननीय मुख्यमंत्री यांना देऊन जवळपतून स्वतः मुख्यमंत्र्यांची आमची भेट होणार नाही, आमची व्यथा त्यांनी ऐकून घेणार नाहीत, जवळपतून आम्ही माघार येणार नाही, या कडक भूमीवरती आम्ही उद्या सकाळी निघणार आहोत. माझी तमाम जतवासियांना विनंती आहे की जे जे मंडळी ह्या 8 दिवसाच्या कालावधीत अनेक पक्षाची मंडळी असतील, अनेक राजकीय मंडळी असतील, राजकारण विहित हा लढा आहे, या लढ्यासाठी आपण सर्वांनी सक्रिय व्हावं. उद्या सकाळी 9 वाजता तहसीलदार ऑफिस जत या ठिकाणी यायचं आहे आणि हे येत असताना ह्या 8 कर्नाटकात जायचं ह्या विषयावरती जे कर्नाटकचे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांचं मनापासून कौतुक करतो, कारण त्या माणसाने खरोखर वाचा फोडलेली आहे. कारण जत तालुका हा दुष्काळी तालुका कधी देखील मीडियाच्या ह्याच्यावरती बघायला भेटलेला नाही, कोणाचं तर घर जळलं तरी बघायला भेटलेलं नाही, पण पूर्णपणे त्या माणसांचं मनापासून आभार, मुख्यमंत्री साहेबांचं मनापासून आभार मानतो की त्यांच्यामुळं आज तालुक्यामध्ये सगळी मीडिया आलेली येता आलेली आहे. बघा तुम्ही येऊन परिस्थिती कशी आहे की जत तालुक्यातील कमीत कमी 70% लोक ऊसतोडल्या जातात, गेली अनेक वर्षे लोक ऊसतोडी काम करतात, त्यांच्या उदरनिर्वाहाचा विचार केला, त्यांची घरं बघा, त्यांची प्रगती बघा, अगदी 0% प्रगती आहे. तुम्हाला असं वाटत नाही की आम्ही माणसं आहोत? तर आम्ही माणसं असेल तर आदिवासींसाठी आमची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज जत पूर्व भागामध्ये जे तुमचं 2000 कोटी सांगताय, 1984 जन्म झाला आणि 1984 पासून 2022 आलं आणि 2022 आलं तरी देखील म्हैशाळेची योजना पूर्ण होत नाही, ही दुःखाची गोष्ट आहे. तर आता पुन्हा एक वेळ तुम्हाला जत तालुक्याला दिलासादायक योजना येणार अशा पद्धतीचं वक्तव्य झालं, अशा पद्धतीची भूमिका मांडली गेली, पण ती कधी येणार हे माहीत नाही. पण आता ही योजना येऊ शकते जर समजा मैताळ कालव्यापासून 2 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कॅनद्वारे जर वसपेट तलावामध्ये पाणी सोडलं तर माडगाळ असेल, कुळावाडी असेल, राजवाजवाडी असेल, अंकलगी असेल, कुटगी असेल, करीवाडी, निगडी, लमानतंडा, ओमदी या सर्व गावांचा पाण्याचा प्रश्न सुटतोय.
त्याचबरोबर वसपेट तलावमध्ये पाणी जर सोडलं, गुड्डापूर तलावमध्ये पाणी सोडलं तर संख असेल, अंकलगी असेल, सोन्याळ असेल ह्याही भागाचा पाण्याचा प्रश्न संपतोय. आणि गुड्डापूर तलावमधून जर पाणी वड्या पात्रातून संख तलावमध्ये पोहोचलं तर जाताना आसंगी लागते, गोंधळीवाडी लागते आणि संख लागतं. संख मध्ये ऑलरेडी कॅनल आहे, कॅनल तयार आहे, उमदीपर्यंत कॅनल तयार आहे. अजून तुम्ही दुसरी योजना तयार करायला चालला आहे ते कॅनलमध्ये जाऊन बघा, जलसंपदाने बघायला पाठवून द्या. गेले 10 वर्षांमध्ये एकदा देखील त्या भागातला मेंटेनन्स झालेला नाही. संख तलाव असेल, सुर्डीमध्ये पण कॅनल जर आहेत, तत्त पण कॅनल आहे, सिद्धनाथमध्ये पण कॅनल आहेत, मग हे कॅनल असून उपयोग नाही आहेत. मग तुम्ही असताना तुम्ही नवीन का काढा लागलाय? जे आहे त्याला स्वच्छ करा, जे आहे त्याला कार्यरत करा. 100% संख तलाव भरलंय, मला दाखवा एका देखील कॅनलमधून. मी पूर्ण महाराजगी सोडून देतो आणि उघडा फिरतो, एक तरी देखील कॅनलमधून पाणी जाते का? अहो त्या ठिकाणची परिस्थिती बघा, ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या गोष्टीवरती बोलायला कोण तयार नाही. हा मुद्दा महत्वाचा आहे. माझी प्रामुख्याने मागणी आहे, उद्या सकाळी आपण सर्वजण तालुक्यातील सर्व मंडळी, राजकारणात विहित सर्व मंडळींनी ह्या जल चळवळीसाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी श्री संत बागडेबा पाणी संघर्ष संबंधी जत तालुका व बागडेबा मानव मित्र संघटना महाराष्ट्र